ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। जय शिवराय, जय जिजाऊ। नमस्कार। काल खंदा कॉलेज इथे मराठा उद्योजक साथी या नवीन उद्योजक संघटनेचा मेळावा झाला। या कार्यक्रमाला पनवेल महानगर परिषदेचे जे सामाजिक क्षेत्रात कार्य करतात किंवा ज्यांचे उद्योजक आहेत, जे प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांचा सत्कार करण्यात आला। एक नवीन एक संघटना तयार झाली। मराठा नावाच्या अनेक संघटना आहेत, त्यातच एक नवीन संघटनेची भर पडली, मराठा उद्योजक सारथी। यांचं कार्यक्षेत्र, त्यांचं म्हणणं, यांचं कार्यक्षेत्र पनवेल महानगर परिषदेचं कार्यक्षेत्र आहे। आणि पनवेल परिषदात जेवढे मराठा उद्योजक आहेत, त्यांना एकत्र आणणं हा यांचा उद्देश आहे। या हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, म्हणजे मराठा उद्योजक सारथी, त्याचे महेश चव्हाण, किरण भोसले, अनुराज लेकुरवाळे, शिवाजी देशमुख, सुशांत चव्हाण आणि विजय कदम यांनी योग्य ते नियोजन करून हा कार्यक्रम सक्सेस करून दाखवला। हा कार्यक्रम एक मराठा हॉटेल व्यावसायिक महेंद्र दुलसकर यांच्या संस्मरण हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला। खूप छान प्रकारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अनेक मान्यवरांचा यात सत्कार करण्यात आला, अनेक मान्यवरांनी माझाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त श्री विठ्ठल डॉक्टरसाहेब उपस्थित होते, तसेच शिवसेना नेते, पनवेल तालुक्यातील वरिष्ठ शिवसेना नेते रामदास शेवाळे साहेब उपस्थित होते, GST ऑफिसर राजेश बदल उपस्थित होते, HP गॅसचे ढोबळे साहेब उपस्थित होते, प्रसिद्ध उद्योजक मारुती पवार, असे अनेक मान्यवर उद्योजक या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर आता आपण बघूया या कार्यक्रमाबद्दल प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या। नमस्कार, मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहतात 4K चॅनल। आज खंदा कॉलनी इथे मराठा उद्योजक सारथी या नवीन संस्थेतर्फे इथे मराठा उद्योजकांचा एक मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याला असंख्य खूप मराठा बांधव आणि भगिनी उपस्थित राहिल्या होत्या। या कार्यक्रमाचे संयोजक श्री महेश चव्हाण साहेब आहेत, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। ते ह्या उपक्रमामध्ये अधिक माहिती देतील। धन्यवाद 4K चॅनल इथे आमचा इव्हेंट कव्हर केल्याबद्दल। आज मराठा उद्योजक सारथी म्हणजे मराठा खूप संस्था काम करत आहेत, पण मराठा उद्योजक सारथी म्हणून आज जी सुरुवात झालेली आहे ते एकच की पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिका ह्या क्षेत्रातील 10,000 उद्योजकांना आणि त्यांच्या फॅमिलींना 2025 आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक लेवलला सक्षम करण्यासाठी ही संस्था हे केली आहे। आता लोगो जर पाहिला तर एक लक्षात येतं की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पुढे घेतोय, म्हणजे काय, कोविड काळामध्ये आज सगळ्या अर्थव्यवस्था बंद होती तेव्हा एखाद्या उद्योजकाचं जे अर्थकारण आहे ते आजूबाजूच्या ग्राहकांनी चालवलं, त्याचप्रमाणे आपल्या ओळखीमधून उद्योग वाढावा, आपल्या ओळखीतून उद्योग कंटिन्यू सातत्य राहावं यासाठी एक संस्था काम करणार आहे। आणि आज खांदा कॉलनीमध्ये जवळपास 100 फॅमिली इथे आल्या आणि या उद्योजकांना एक वाढीसाठी पोषक वातावरण करण्याचं काम, आणि असेच इव्हेंट दर महिन्याला कामोटे असेल, खांदा कॉलनी असेल, कळंबोली असेल, खारघरमध्ये आपण करणार आहोत। तर 4Kचे जे ग्राहक असतील मराठा समाजातले, तर प्रेक्षक असतील, तर त्यांनी नक्की ह्या पुढच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा, त्याची माहिती आपले गौरव सर आणि 4K चॅनेलवर मिळेल तुम्हाला। धन्यवाद। ठीक आहे, धन्यवाद। आज हा पहिलाच उपक्रम होता, त्यामुळे तरी खूप चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि भविष्यात यांचे अजून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातील। तर पुढील वाटचालीसाठी 4K चॅनलतर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि आमचं नेहमीच आपल्याला सहकार्य असेल ही आम्ही आशा करतो। धन्यवाद। झालेल्या कार्यक्रमाबद्दल श्री शिवाजी देशमुख साहेब थोडंसं बोलतील। नमस्कार। इथं आलेल्या सर्व उद्योजकांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। मराठा समाजासाठी मराठा उद्योजक सारथी ही संघटना यापुढे अशीच कार्यरत राहील आणि वेगवेगळे आपण प्रोग्रॅम यापुढेही असं अरेंज करणार आहोत
तरी आपला सर्वांचा जास्तीत जास्त सहभाग असावा अशी माझी सर्वांच्याकडून अपेक्षा आहे आणि ह्या कार्यक्रम जास्तीत जास्त आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचवावे ही माझी विनंती. धन्यवाद. आता आपल्याबरोबर आहेत नारायण मॅट्रिमोनीचे संचालक संस्थापक अध्यक्ष श्री नारायण चव्हाण साहेब जे ज्यांनी ही कार्यशाळा 2 दिवस अटेंड केली होती याबद्दल थोडेसे बोलतील. धन्यवाद सर. मी 2 दिवस मराठा उद्योग सारथीची कार्यशाळा अटेंड केली आणि त्या कार्यशाळेमध्ये आम्हाला आय टी फाईल कशी बनवावी, उद्योग लोनचं सँक्शन, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं लोन कसं करावं, परत तुम्ही स्वतःची आय टी फाईल करता करता मिसेसची पण आय टी फाईल बनवा, ह्याचं अतिशय आम्हाला महेश सर आणि किरण सर यांनी अतिशय मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आज आम्ही पहिलंच इथं त्यांनी कार्यक्रम आयोजित केला गेट टुगेदर, त्यात माझाही त्यांनी सत्कार केला. पण असे आपण वेळोवेळी उद्योग सारथींनी मराठी उद्योग सारथींनी कार्यक्रम घ्यावेत आणि अर्थाशी अर्थ नाही, प्रत्येक आपलं संस्थेचा उद्देश आहे की अर्थाशी अर्थ नाही म्हणून प्रत्येक त्यांचं कन्सेप्ट आहे की प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माताभगिनी अर्थसक्षर व्हावं हाच कन्सेप्ट घेऊन ते काम करतात, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आम्हाला ह्या 2 दिवस कार्यशाळामुळे आजचा हा गेट टुगेदर कार्यक्रम अतिशय आवडला. आम्हाला आमच्या ह्या कार्यशाळेमुळे आमचा व्यवसाय वाढेल, आम्हाला अतिशय अनेक 100-100 उद्योजक भेटले, आम्ही त्यांना एकमेक कार्ड शेअर केले, म्हणजे हा असे कार्य मराठा समाजे प्रत्येक शहरात आयोजित केले करावेत आणि पनवेल महानगरपालिका कार्यशाळा सोडून त्यांनी पुढे ठाणा मुंबईपर्यंत आयोजित करावे. या महेश सर आणि किरण सर यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद जागीदार सर बोर किंचन. ठीक आहे. आत्ता आपल्याबरोबर आहेत जे मराठा उद्योजक सारथीचे एक खंदे पुरस्कर्ते आणि खूप धरारीचे कार्यकर्ते दशरथ पाटील साहेब. आम्ही बघत आहोत की हे नेहमी मराठा उद्योग सारथीसाठी नेहमी काम कार्य करत असतात, तर आपण जरा या उपक्रमाबद्दल अधिक माहिती द्यावी आणि मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि मनापासून आभार. आपणाला सर्वांना माहीतच आहे की मराठा क्रांती मोर्चा ज्याने पूर्ण महाराष्ट्राचं देशाचं वातावरण ढवळून काढलं, त्याच्यानंतर संपूर्ण मराठा समाज हा एका संक्रमण फेजमध्ये जात आहे. मराठा नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये असलेला मराठा नंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये थोडा थोडा पिछाडीवरती गेला, त्यामुळे फक्त आरक्षण किंवा सरकारी मदत याच्यावरतीच अवलंबून न राहता त्याच्याशिवाय इतरही गोष्टी करायला पाहिजेत. मग मराठा तरुणांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच उद्योगामध्ये उतरलं पाहिजे, त्याचबरोबर समाजामध्ये अजून काही चालीरूढी परंपरा आहेत त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अशा तिन्ही फ्रंटवरती एकत्रित लढाई लढले तरच मराठा समाजाला पुन्हा ते वैभवाचे दिवस प्राप्त करायचे आहेत आणि आम्हा सर्वांना एकत्रित मिळून ते दिवस परत समाजाला आणून दाखवायचे आहेत. त्याच्यासाठी हे उपक्रम चालू आहेत आणि हा आजचा जो उपक्रम होता त्याला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. हे उपक्रम भविष्यामध्ये खारघर कामोटेमध्ये सुद्धा होत राहतील आणि आपल्या भागातील असलेले आपल्या एरियातील छोटे मोठे उद्योजक एकत्र करणे, त्याचा सपोर्ट घेऊन त्यांना आपल्या कस्टमर बेस देणं आणि त्याच्यातून नवीन उद्योजक जे ह्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांना सपोर्ट करत त्यांना गायडन्स करत राहणं हा मेन इंटेन्शन किंवा हा मेन उद्देश हा मराठा उद्योजक सारथीचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.